श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख डवरली ही काया कृपेच्या ओरसे डवरली ही काया कृपेच्या ओरसे नाही अनारिसे उद्धरलो विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख विठ्ठल विठ्ठल चराचरामध्ये अदृश्य रूपाने निवासित असलेली कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम जगच्चालक भगवान परमात्म्याची चैतन्यदायी परम कृपारूपी परम शांतिरूपी शक्ती सगुण साक्षात ब्रह्म भगवान योगेश्वर महात्मा जगद्गुरु श्रीकृष्ण परमात्मा मानव हा चिरंतन भावा या दृष्टीनं विचारांचं देणं ज्या ज्या महापुरुषांनी दिलं संत महात्म्यांनी दिलं त्या सर्व संतांच्या मांदियाळीमध्ये विशेषत ज्यांचं नाव घेतल्याशिवाय संतांची मालिका पूर्ण होत नाही असे अत्यंत उत्कट असा बिंदू असणारे संत मालिकेमधले ज्यांच्या बीजोत्सवाच्या निमित्ताने आपण या अकोला नगरीमधील सगळ्या मंडळींच्या सहकार्याने प्रेमाने उत्कट श्रद्धायुक्त तत्वाने आयोजित या कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने जमलेले आहोत असे वैराग्य रागरसिक जगद्गुरु श्रीमंत संत तुकाराम महाराज विश्वामध्ये स्वरूप असत या संत मांदियाळीचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायांकडे पाहलं की आपल्या लक्षात येते त्यांचा अधिकार हा वेगळा आहे तुकोबांनाच माहित आहे त्यांचं मन किती सूक्ष्म आहे आणि त्यांनाच माहित आहे त्यांचा विचार किती व्यापक आहे तुकोबारायांना समजतं त्यांच्या त्यागाचा काय पोत आहे आणि तुकोबारायांनाच त्याचं आकलन झालेलं आहे की त्यांच्या जीवनशैलीमध्ये कोणत्या कोणत्या अंशाने भगवान परमात्म्याचा विचार आहे अशा तुकोबारायांच्या बीजोत्सवाच्या निमित्ताने कीर्तन महोत्सव आणि त्या महोत्सवामध्ये पहिल्याच दिवशी म्हणजे बीजेच्या दिवशी माझ्यासारख्या छोट्या सेवकाला ही सेवा या ठिकाणी घडते आहे या सेवेचा विचार करण्याच्या अगोदर ज्यांचा बीजोत्सव आहे त्या तुकोबारायांचा विचार जर आपण केला ना तर आपल्या असं लक्षात येईल की विश्वामध्ये संत महात्मे अनेक झाले या संत महात्म्यांच्या मांदियाळीमध्ये तुकोबारायांचं स्थान वेगळं आहे थोडासा विचार करू दोन मिनिटांमध्ये पंढरपूरच्या वारीला ज्या वेळेला वारकरी जातात
मी अस्सल वारकरी म्हणतो. आता अस्सल हा शब्द किती योग्य आहे ते ज्याच्या त्याच्यावर, कारण अस्सल पेक्षाही चमकदार नक्कल दिसते हल्ली. विठल विठल जो जास्त पैशावाला नसते त्याचे कपडे लय चमकतात, कारण त्याला चमकल्याशिवाय तो चमकत नाही. विठल विठल. आणि श्रीमंत असतो ना, श्रीमंताचे कपडे ब्रँडेड असतात पण त्याच्यात चमक कमी असते. तसा अस्सल वारकरी हा जर ओळखायचा असेल तर पंढरपूरच्या वाळवंटात गेलं पाहिजे. त्या वाळवंटामध्ये लोक जातात, दर्शन घेतात. आता हल्ली पंढरपूरला खूप गर्दी वाढली महाराज. लोक म्हणतात की विठ्ठल परमात्म्याचे भक्त वाढले, हेही खरं असेल. पण त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं कारण असं आहे की महामंडळवाल्याने तिकीट अर्ज केलं. विठ्ठल विठ्ठल पुष्कळ गर्दी आहे. या गर्दीमध्ये रांगेमध्ये लागणारे जे लोक राहतात ना, ते सगळे जाऊन गाभाऱ्यामध्ये दर्शन घेतात, महाद्वारावर डोकं टेकवतात, बाहेर येतात, प्रसाद घेतात, निघून जातात. जे महिनाभरापासून वारी करत गेलेले असतात त्या म्हाताऱ्यांकडे चेहऱ्याकडे पहा, त्यांच्या विश्वातली सर्वात श्रीमंत झोप जर कुठं लागत असेल तर बंगल्यामध्ये नाही, पंढरपूरच्या रस्त्यानं जात असताना साध्या सतरंजीवर माणसं झोपतात, ते सर्वात श्रीमंत झोप आहे. विठल विठल. ते वारकरी ज्या वेळेला झोपतात त्यावेळेला झोपताना ते म्हणतात, माऊली आता उद्या चालणं होणार नाही बरं का, थकून गेलो. आपल्याला असं वाटते की म्हातारा उद्या उठणार नाही, पायदळ चालणार नाही, एखादी गाडी बघेल त्याच्यात बसेल आणि निघून जाईल. पण होतं असं की दुसऱ्या दिवशी सकाळी काकड्याला सुरुवात झाली की आपल्या आधी गोपीचंदन टिळा लावून गळ्यामध्ये उपरणं आणि म्हातारा बसलेला असतो. विचारा काय ते सांगते, माझा विठोबा चालवतो, माझा पंढरीस परमात्मा मला बोलावतो, मी गेला पाहिजे. आणि असा अस्सल वारकरी ज्या वेळेला पंढरपुरात दाखल होतो त्याचं स्थावर ठिकाण व्यवस्थित लावल्यानंतर दर्शनाच्या रांगेत लागतो. आणि दर्शनाच्या रांगेत लागल्यानंतर कधी कधी खऱ्या माणसाला सुद्धा गर्दी वाढल्यामुळे दर्शन होत नाही आणि इकडे घरी येण्याचा वेळ होतो. इकडे संसार आहे आणि तिकडे भगवंत आहे, त्यावेळेला त्याच्या डोळ्यात अश्रू येतात. आणि खरोखर जर म्हातारा असेल, आमच्या पंजोबाला आजोबाला आपल्या वडिलांना त्यांची अवस्था पा, त्यांना विचारा. जीव कासावीस होतो आणि कासावीस जीव झाल्यानंतर तो म्हातारा डोळ्यात अश्रू आणून म्हणतो, देवा कधी विने तुना आलो कधी टाळा तुना आलो, माझ्या तुकोबाची व्यथा घेऊन तळा गाळा तुना आलो. विठ्ठला संपली कारेवारी, निघू का मी आता, तुलाही माहित आहे मी माझ्या मुला बाळातून आलो. देवा आता तुझ्या पायावर नतमस्तक होण्याची इच्छा आहे पण घरी जाण्याचा वेळ झाला, मन होत नाही वापस येण्याचं. पण तो म्हातारा पंढरीस परमात्म्याचं दर्शन झालं नाही की अस्सल जर खानदानी वारकरी असेल तर वाळवंटाच्या वाळूमध्ये जाऊन उभा राहतो आणि त्या नदीमध्ये जाऊन कळसाकडे डोळे टाकतो. महाराज बरोबर आहे ना, कळसाकडे डोळे फिरवतो, हात जोडतो, डोळ्यात अश्रू आणून म्हणतो, देवा गाभाऱ्यात येऊन दर्शन घेणं मला शक्य नाही पण तुझ्या कळसाला दर्शन करतो, निघून जातो. त्यानं कळसाला हात जोडले की नमस्कार कुठं जातो बोला हो, हात कळसाला जोडले पण नमस्कार कुठं जातो, गाभाऱ्यात पंढरीस परमात्म्याजवळ. तसं जगण्याच्या वाळवंटामध्ये तुकोबा नावाच्या कळसाला हात जोडा, तुमचा नमस्कार विठ्ठल परमात्म्याच्या गाभाऱ्यात गेल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. जरास जळ झालं असेल पण अत्यंत महत्वाचं आहे, कारण तुकोबाराय या वारकरी संप्रदायाचे कळस आहे. ज्यांचा एका काळोमध्ये शत्रुत्व भाव असलेल्या माणसाने म्हणावं की त्या तुकोबांच्या सारखा समर्थ या विश्वात जन्माला आला नाही. धन्य तुकोबा समर्थ.
समर्थ धन्य तुकोबा समर्थ। किती समर्थ आहे? ज्यांनी असा पुरुषार्थ केला की सगळ्यांनी त्यांचा पुरुषार्थ पाहावा। विश्वामध्ये प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो, त्याला आपण आजकालच्या भाषेमध्ये स्ट्रगल म्हणतो। आणि आपण आपल्यात राहणारे आहोत सगळे, आपल्या पोराला स्कूल बस पकडायला 3 पावलं शिल्लक चालायला लागल्या ना, तर ते वॉटर बॅग उशाला घेऊन मायला म्हणते, आई लय संघर्ष आहे या जीवनात, हे स्ट्रगल लाईफ आहे। हे स्ट्रगल संघर्ष प्रत्येकाला करावा लागतो। हा संघर्ष संतांच्या पातळ्यांवर तपासून पहा। विश्वामध्ये सर्वात मोठा संघर्ष तुकोबारायांनी केला। पहिला संघर्ष केला महाराज तुकाराम महाराज विरुद्ध कुटुंब। काय संघर्ष केला? दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, एक स्त्री अन्न करता। काय संघर्ष आहे महाराज? कुटुंबासाठी झगडत असताना, भजन करत असताना तुकाराम महाराज विरुद्ध कुटुंब। दुसऱ्यांदा कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता समाजाच्या विरुद्ध तुकाराम महाराज विरुद्ध समाज। कोपला पाटील समाजासोबत संघर्ष केला। आणि तिसरा संघर्ष तुकाराम विरुद्ध तुकाराम महाराज। तुम्ही म्हणाल हे काय आहे? महाराज म्हणतात मी दुसऱ्यांशीच युद्ध करत नाही, रात्रंदिन आम्हा। अरे युद्ध हे अंतर्मनात चाललेलं आहे। या 3 पातळ्यांवर संघर्ष करून विश्वामध्ये जगामध्ये या माणसांचं भलं व्हावं अशी किमया असा पुरुषार्थ तुकोबारायांनी केला। अनुभव आले अंगा, या जगाला देत आहो जे जीवनामध्ये अनुभव घेतले। आणि ते तुकोबाराय सांगतात दादा माझ्या जीवनामध्ये मी संतांच्या पायावर डोकं ठेवतो। पहिल्याच दिवसाची सेवा आहे। हा अभंग निवडण्यामागचे 2 कारण आहेत। एक तर या अभंगामध्ये नमस्कार रूप मंगल साधलेलं आहे आणि दुसरं वस्तू निर्देश मंगल साधलेलं आहे। विठ्ठल विठ्ठल तुकोबारायांसारख्या संतांनी ज्यांच्या पुरुषार्थाची वेगवेगळी परिमाणं आपल्याला अभ्यासता येते। पहिला त्यांचा पुरुषार्थ कोणता? संसारामध्ये राहून परमार्थाची अतिउच्च पातळी गाठणे। बरेच माणसं परमार्थी असतात हो, पण संसारातलं त्यांच्या लक्षात येत नाही। 1/2 किलो साबुदाना केवड्याचा होते हे 2 किलो शेंगदाणे घेऊन फसल्याशिवाय त्याच्या लक्षात येत नाही। लक्षात घ्या, काहींना फक्त व्यवहार समजतो, एवढा काउंटरवर ठेवलेल्या कॅल्सीपेक्षा जास्त स्पीडनं हिशोब करते। 590 828 किती झाले? कॅल्क्युलेटरचं उत्तर नंतर येते, पहिल्यांदा याच येते। व्यवहारात प्रॉम्प्ट आहे, पण त्याच्या बायकोला सत्याला सांगावं लागते। मंदिरात गेल्यावर टिक्का असा अंगठ्याला घेऊन असा लावत असतात, असा ऑल द बेस्ट देत नसतात। विठल विठल काही परमार्थामध्ये प्रॉम्प्ट आहेत, पण त्यांना संसार कळत नाही। आणि काही संसारामध्ये एवढे निपुण झाले की परमार्थाची चाड त्यांच्या जीवनात येत नाही। तुकोबाराय दोन्हीच्या मध्ये सेतू बनून उभे राहतात। आणि संसारामध्ये राहून अतिउच्च पातळीचा परमार्थ कसा करावा याच ज्ञान देतात। विठ्ठल विठ्ठल
त्यांचं भजन अतिउच्च पातळीचं, त्यांचा संसार अतिउच्च पातळीचा. आपण लौकिकानं असं पाहत असू आणि म्हणत असू की ते हतबल झाले महाराज. या विश्वातले अनेक विद्वान अजूनही असं मानतात की तुकाराम महाराज म्हणजे संसारात हतबल झालेला व्यक्ती. आता त्या आपल्या भाषेत बयाळ बेलने इथले काही इलाज नाही. विठ्ठल विठ्ठल पण त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे जर आपण पाहिलं तर त्यांनी अतिउच्च पातळीच्या गोष्टी केल्या. भजन केलं, कसं भजन केलं महाराज? भंडारा डोंगरावरती, भामचंद्र डोंगरावरती तुकोबारायांनी जावं आणि गळ्यामध्ये वीणा घेऊन आपले स्वर आळवावे आणि अभंगाचं गायन करावं. माणसं सोडून द्यावं, पाखरांनी सुद्धा येऊन खांद्यावरती बसावं. हे नुसते भजनाचे स्वर लागल्यानं होत नाही बरं, हे अंतस्वर लागले तेव्हा पाखरं येऊन बसतात. आत्म्याचे स्वर लागतात तेव्हा पाखरं येऊन बसतात. काही काही जण राग रागिणी आणि गायन करतात, त्या गायनामध्ये जर आत्म्याचा स्वर नसेल तर कितीही एका रागात दोन तीन राग असो ऐकणाऱ्याला राग आल्याशिवाय राहत नाही. विठल काय केलं महाराजांनी? भजन केलं महाराज. आणि ते भजन कसं होत? पाखरांना सुद्धा लालसा व्हावी किंबहुना प्रेम जागृत व्हावं तसं भजन. भजन आपणही करतो. मी ज्या कॉलनीत राहतो, मी अकोल्याचा जाऊ, ज्या कॉलनीमध्ये राहतो त्या कॉलनीमध्ये 16-17 भजन मंडळ आहेत आसपासच्या एरियात. आता आपल्या इकडच्या बाईनं एकाच रंगाच्या काठाच्या साड्या आणल्या आणि एक सारख्या दिसतात. त्या छोटा बटवा, त्याच्यात लाईनी डायरी, एक छोटा मोबाईल जिओचा डब्बा आणि भजन करतात. चांगली गोष्ट आहे. त्या आहेत म्हणून भजन जिवंत आहेत, त्या आहेत म्हणून मंदिरामध्ये पूजा दिसतात. पण ज्या रात्रीला भजन करतात त्या भजनाचा आणि त्यांच्या जीवनाचा संबंध असत नाही. मी मागच्या 15-20 दिवसाच्या आधी गेलो एका भजनात, भजन ऐकलं मी दर गुरुवारी भजनात बाई ग. आता तिचाही स्वर तसाच आणि मायाही स्वर तसाच. विठल विठल मी लक्षपूर्वक ऐकायला लागलो. ते म्हणे दर गुरुवारी भजनात बाई ग मले गजानन दिसले नाही ग. हा योग चांगला दिवा मी लावला. सगळे दिवे बायास लावतात महाराज. दिवे लावण्याची काम सगळी त्यांच्याकडे आहे. हा योग चांगला दिवा मी लावला गजानन पावला. म्हणजे रात्री 9 वाजता भजनात कोण पावला? गजानन. बोला बोला. तुम्ही जर पहिल्यांदा नगर सेवकाची मीटिंग घेताल मग बोलता. विठल विठल हा योग चांगला दिवा मी लावला गजानन पावला. मी रात्री 9 वाजता कोण पावला? गजानन बाबा पावले. रात्री 9 वाजता जिला गजानन बाबा पावले. ते सकाळी दिवस निघाल्या बरोबर विरोधी भजन मंडळाच्या बाईच्या चुगल्या करायले तिच्या मैत्रिणीच्या घरी जाते. काय कामाचं भजन आहे? माझ्या नाही पासला पोय नाही दे. दरवाज्यात बसून बोलावर अर्धा घंटा का बसून वेगळे मरीन पण तिच्या घरी बसून आले. हाय विठल विठल रात्री कोण पावला? पटापट बोलत जा. फक्त 35 मिनिटं कीर्तन आहे. आपलं काय? घर का जमाई, दूर का जमाई फुल बराबर. गाव जमाई आधा, घर जमाई गदा, जप चाला. विठल रात्री 9 वाजता कोण पावला? गजानन महाराज पावले. पण दिवस निघाल्या बरोबर रात गई बाद गई आणि चुगल्या करायला लागली. ज्या मुखातून म्हणते घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, त्याच मुखातून शिव्या देते म्हणजे भजन झालं का? नाही नाही नाही. आणि माणसं सुद्धा तसेच आहेत महाराज. मागं मी एका भजन मंडळामध्ये गेलो, ते भगवी टोपी घालून भजन म्हणायला आले 5-7 जण आणि एकानं असे हात गीत पुढे केले आणि भजन म्हटलं त्यानं धन भी गमाये जतन पाये कुल बदनाम कराये काये पीता है शराब. मला आवडलं भजन. असे बोट गिट
काय पिता है शरा. मी म्हटलं इकडे या दादा, मी परीक्षक होतो. म्हटलं इकडे या. आता आम्हालाही परीक्षक बोलावते, त्याला काही इलाज नाही. विठल इकडे या दादा. त्याची ऍक्शन खूप आवडली मला. काय पिता है शराब. म्हटलं इकडे या. तो आला तर त्याच्याच तोंडाचा शराबचा वास आला मला. अरे बापरे. म्हटलं का तुम्हीच तर. म्हटलं काय पिता है शराब. म्हणे महाराज या भजनाचा ना आपला काही संबंध नाही. आमच्या भजन मंडळाच्या अध्यक्षानं सांगितलं की भजन म्हणताना असे असे बोट करायचे म्हणजे ऍक्शनचे 10 मार्क भेटतात आणि 500 रुपयात 20,000 बक्षीस भेटते. विठल विठल. झाल कपट चुगली न छोडी तो भजन कैसे रहा. भजन करतो आम्ही पण त्या भजनामध्ये स्वर लागत नाहीत. वृंदावनाच्या मंदिरामध्ये गळ्यात एक तारी घेऊन जोगान बनलेली मीराबाई आली. खाली आसन टाकलं, भजनाला सुरुवात केली. मीरा के प्रभु गिरधर नागर आणि माणसं डोलायला लागले. एक पंडित पुढे आला. पंडित लय खतरनाक असते. ते कीर्तन ऐकायला येत नाही. ते कीर्तन एवढं फेमस आहे कसं काय झालं बा ते पाहले येते. विडल विठल. बसलं असं पुढे पंडित आणि बसल्यानंतर मीराबाईचं भजन आटोपल्यानंतर सगळे लोक डोलल्यावर ते म्हणते मीराबाई आपने भजन बहुत अच्छा गाया लेकिन मुझे माफ कीजिए आपका भजन राग में नहीं था. तुमचं भजन सुंदर झालं. मुझे माफ कीजिए लेकिन आपका भजन राग में नहीं था. मीराबाईचं उत्तर ऐक जाई. मीराबाई म्हणे पंडित जी मेरे भगवान को खुश करने के लिए भजन राग में नहीं आत्मा की अनुराग में होना चाहिए. काय शब्द आहे. विठल विठल. याला भजन म्हणतात. आणि त्याच्याही पुढचा आदर्श सांगू. जगद्गुरु तुकोबारायांनी भजन केलं. त्यांच्या भजनामध्ये पाया खालच्या मातीचे कण सुद्धा शहारले. याला अतिउच्च पातळीचं भजन म्हणतात. त्यांनी व्यवहार केला. करोडो रुपये गोळा केल्यानंतर सुद्धा एका क्षणात त्याचा त्याग केला. जुनी बंद पडलेली लुना सुद्धा माणसाला दुसऱ्याला गायत्री नगर पासून बस स्टँड पर्यंत जायसाठी द्याव वाटत नाही हो. करोडो रुपयाची संपत्ती. साध्या भाषेत विचार कर ना कशाला. त्यांनी व्यवहार केला अतिउच्च पातळीचा. भजन केलं अतिउच्च पातळीचं. परमार्थ केला अतिउच्च पातळीचा. त्यांच्या जीवनामध्ये जे जे काही त्यांनी केलं ते अतिउच्च पातळीचं केलं. अशा अतिउच्च पातळीला पोहोचलेले महात्मे जगद्गुरु तुकोबाराय. संतांच्या चरणावर का नतमस्तक होतात हा चिंतनाचा विषय आहे. आणि त्यातही नुसते संत नाही महाराज, श्री संताची. आता मी सहज विचार करत होतो संतांच्या नावापुढे श्री लिहितात. आता हे कोणतेही बह्याळे लिहितात तो भाग वेगळा. कोणाचे नावापुढे आजकाल श्री लिहिलेलं असते. आता काही काही तर डबल डबल ट्रिपल ग्रॅज्युएशन सारखं श्री 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 पानभर श्रीच लिहून घेतो. श्री काय आहे. श्री लिहिणं सोपं आहे पण श्री जगणं कठीण आहे. श्री कोणाला म्हणतात. जिथं लक्ष्मी आहे तिथं माऊली महावैष्णव ज्ञानोबा राय म्हणतात. 6 गुणवर्य ऐका यशश्री औदार्य. हे यश आणि श्री म्हणजे लक्ष्मी. ज्याच्या जीवनामध्ये लक्ष्मी आहे त्याच्या पुढे श्री लिहिल्या जाते. जगद्गुरु तुकोबा राय संतांच्या पुढे श्री हे विशेषण लावतात. का लावतात. कारण संतांचा आणि लक्ष्मीचा काही संबंध नाही आहे. वरवर विचार करा. माझ्यासारख्या कमी बुद्धीवाल्यानं जर विचार केला तर श्री म्हणजे लक्ष्मी आणि संत वेगवेगळे आहेत. कारण संत बनायचं असेल तर लक्ष्मीचा त्याग करावा लागते महाराज. संत बनायचं असेल तर लक्ष्मीला बाजूला करावं लागते. लक्ष्मीचा त्याग करणारे संत आहेत. पुरावा काय. जगद्गुरु तुकोबा राय सांगतात पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन आणि हा स्वये जनार्दन तेची झाले. ते होतात स्वतः. पहिल्यांदा काय लाथाडतात. धन लाताडून टाकतात. त्यांच्याच जीवनामध्ये चाला. या रयतेचे राजे असणारे छत्रपती शिवाजी महाराज आजही त्यांचं नाव घ्यावं अंगावर असा रोमांच उभा राहते. एवढं शक्तिशाली व्यक्तिमत्व
असं मान खाली झुकून आपल्या हातामध्ये बाजूच्या सेवकांकडे नजराना घेऊन पुढे पुढे चालत येते. ज्या राजांचं नाव ऐकलं तरी माणसाच्या अंगामध्ये शहारे उभे राहतात आणि सैतानांचे घोडे सुद्धा पाणी प्यायला माग पुढे पाहतात, तो राजा मान झुकून आला. आजही पा छत्रपती शिवाजी महाराज एकच सांगतो, किसी के पेट से साप पैदा हुआ तो किसी के पेट से पाप पैदा हुआ, लेकिन जीजाऊ ऐसी माँ थी आरो जिसके पेट से बापों का बाप पैदा हुआ. छत्रपती शिवाजी महाराज. नाव घेतलं माणसाला तरी अभिमान वाटतो, ते राजे मान झुकून आले आणि महाराजांना म्हणतात हा नजराणा स्वीकारा. महाराज म्हणतात दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, राजे तुमच्या विनम्रतेला आम्ही प्रणाम करतो, तुम्हाला धन्यवाद देतो, पण आम्हाला हे पाहिजे नाही. जे धनाचा धिक्कार करतात त्या संतांच्या पुढे श्री का लिहिलं, त्याचं उत्तर तुकोबारायांच्याच अभंगात आहेत. अरे साधना काळामध्ये संत त्या धनाचा धिक्कार करत असतात, पण साध्य आणि सिद्ध अवस्थेला पोहोचल्यानंतर त्यांना लक्ष्मी कमवण्यासाठी वनवन करावी लागत नाही, लक्ष्मीच त्यांच्या चरणावर येऊन नतमस्तक होते. म्हणून त्या संतांच्या समोर श्री लावला आणि त्या संतांच्या चरणावरती माझा नमस्कार आहे. आता हे आपण सगळेच करतो, नमस्कार कोण नाही करत. महाराज 17व्या शतकात जा असा 3 वेळा हात करून नमस्कार केला जात होता, त्याला कुर्णी सात म्हणतात. अलीकडच्या काळात या आता शाईन गाडीवर बसते, हनुमानजीच्या मंदिरापुढून गाडी नेते आणि तिथं 2 वेळ हॉर्न वाजवते, टिक टिक, हनुमानजी तुम्ही या रस्त्यावर, आय एम व्हेरी बिझी, विठल विठा. कोणा सांगितलं त्यांना काय माहित की हॉर्न वाजवला की देवाले नमस्कार जाते. ह्या शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाला नोबेल भेटला पाहिजे या वर्षी. विठल विठा. नमस्कार प्रत्येक जण करतो, पण नमस्कार कुठे करावा याचं शास्त्र विवेचन करते आणि बोध देते. कुठेही नमस्कार केला ना तर माणसाच्या विद्वत्तेचा अपमान होतो, आणि योग्य ठिकाणी जर नमस्कार केला तर माणसाच्या विद्वत्तेमध्ये संस्कारामध्ये आणि संपत्तीमध्ये वाढ होते. म्हणून नमस्कार करण्याचे ठिकाण वेगवेगळे आहेत, प्रकार वेगवेगळे आहेत. महाराज या संतांच्या जीवनामध्ये या संतांच्या कार्यसिद्धीमध्ये त्यांच्या स्वरूपाकडे पाहून तुम्ही त्यांच्या चरणावर नतमस्तक झाले. त्या संतांकडे लक्ष्मी आहे, पण त्या संतांना नमस्कार करत असताना तुम्ही नेमका कशा पद्धतीचा नमस्कार केला आणि का केला, पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुकोबारायांनी दिलं. त्यांना मी नमस्कार केला कारण विश्वात बाकीचे बोलतात ते आधी करतात आणि नंतर बोलतात, म्हणून नमस्कार केला. नमस्काराचं स्वरूप काय, अभंगाच्या पहिल्या Yeah!
श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. महाराज म्हणाले, बाबा या लक्ष्मीचा धिक्कार करून सुद्धा सिद्ध अवस्थेला ज्यांच्याकडे लक्ष्मी स्वतः आली, विनम्रतेनं प्रणाम करून त्यांची दास झाली, त्या संतांना मी कसा नमस्कार करतो? साष्टांग हे करी दंडवत. दंडवत या शब्दाचा अर्थ आहे काठी जशी हवेमध्ये सोडल्यानंतर पाहत नाही इकडे पडायचं का तिकडे पडायचं, ते पाठिंबा घेत नाही पहिल्यांदा आपल्या मागे किती पक्ष आहेत आणि त्यांच्या बाजूने पडू. नाही नाही, काठी हवेत सोडली म्हणजे जिकडे वाटेल तिकडे जशी देहभान विसरून पडते. दंडवत वत म्हणजे सारखं, दंड जसा हवेमधून तोल गेल्यानंतर जमिनीवर पडतो तसे संत दिसले म्हणजे मी त्यांच्या चरणावर लोटांगण घालतो. साष्टांग हे करी दंडवत. आणि त्यांना नमस्कार कसा केला? साष्टांग नमस्कार केला. आता आजकाल आपण नमस्कार करणारे पाहतो, आमच्या हजारो लोक पाया पडतात पण कोणी टोंगडे लोटते, कोणी बोट लोटते, कोणी फक्त फुल ऍक्शन करते त्या साऊथच्या चित्रपटातल्या हिरो सारखी की मी खूप नमस्कार करतो आहे, पण खरा नमस्कार करणारे मोजके असतात. महाराज माझ्या अंतकरणातली गोष्ट बोलतो, तुकोबारायांना जर काही अपेक्षित असेल तर तुकोबारायांचं म्हणणं आहे, गड्या तुला संत दिसले ना, या वृत्तीला मातीकडे विनम्र कर, सर्वस्व या मातीवरती टेकून दे, आणि सरेंडर जसा एखादा कैदी होतो जीवन सोपवून देतो तसं जीवन त्या संतांच्या पायावर सोपव, तुझ्या जीवनामध्ये कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल नवीन लोक निघाले ना महाराज, ते सॅल्यूट करतात, सॅल्यूट सैन्यामध्ये सॅल्यूट करतात, सॅल्यूट मध्ये हात वर आहे छातीच्या म्हणजे विनम्रता पूर्ण प्रगट होत नाही, तिथं शौर्य प्रगट होते पण हात वर आहे. आता नवीन शिकलेले लोक नमस्कार करतात, तिथं हात जोडलेले आहेत, मान खाली झुकलेली आहे पण छाती मात्र सरळ आहे. काही लोक रामराम करतात, ते एका हातानं ऍक्सिलेटर पकडते दुसऱ्या हातानं रामराम जय हरी बा असं वाटते की पुढच्या याच्यात पाठिंबा असू द्या असा सांगत आहे का, त्याच्यात विनम्रता नाही. पण दंडवत जर पाहला ना, दंडवतामध्ये मान झुकलेली आहे, हात झुकलेले आहेत, टोंगळे टेकलेले आहेत, छाती विनम्र आहे, आणि माथ्याचं जे स्थान आहे ते संतांच्या अंगठ्यावरती आहे. संतांना जर प्रणाम करायचा असेल तर सर्वांग विनम्र करून प्रणाम करा, आणि तो कुठं करा? चरणावर करा. सहज विचार करत होतो पायावरच नमस्कार का केल्या जाते, चरण हा शब्द साधा नाही महाराज, आचरण से ही चरण पूजे जाते है. आचरण ज्याचं चांगलं आहे त्याच्याच पायाची पूजा होते, आणि त्याच्या पायावरती नतमस्तक झाल्यानंतर त्याचे पाय पाहून समजते की हा समाजासाठी किती झिजला, म्हणून त्या संतांच्या चरणावर नमस्कार. विठ्ठल विठ्ठल दोन कारण आहेत विश्वामध्ये झुकण्याचे अनेक ठिकाण आहेत, पण संतांच्या पायावर प्रणाम केला तरच जीवनामध्ये कल्याण आहे. आणि संतांना आपण दुसरं काही देऊ शकत नाही महाराज. जगद्गुरु तुकोबारायांचा बीजोत्सव आहे, समजा तुकोबारायांना द्यायची आहे तर कोणती वस्तू आणाल घरून? काय देऊ शकतो महाराज आपण? आपण त्यांना काही देऊ शकत नाही, त्यांनीच तर सगळं काही आपल्याला दिलं, लक्षात घ्या. आपण काय देणार त्यांना? संसारातल्या वस्तू द्याव्या, ते म्हणतात आम्ही हे आधीच धिक्कारून टाकलेलं आहे बाबा, त्याची गरज नाही. दुसरं काय, आपण त्यांना वस्तूच्या व्यतिरिक्त काही द्यावं तर धनद्रव्य त्यांना गरज नाही महाराज, त्या जीवनामध्ये ज्या वस्तूचा त्यांनी त्याग केला त्याची त्यांना गरज नाही. आपण त्यांना वस्तू स्वरूपात काही देऊ शकत नाही, म्हणून काय करा, त्यांना नतमस्तक व्हा. त्यांना नतमस्तक होण्याचं त्याच्यातला गर्भितार्थ काय आहे, त्याच्यातला खरा गुह्यार्थ काय आहे, त्याच्यामध्ये काय सांगायचं आहे,
त्यांना नमस्कार करा म्हणजे त्यांचे पाय ज्या दिशेनं गेले त्या दिशेनं चालण्याचा प्रयत्न करा, कृतज्ञता भाव व्यक्त करा. महाराज आमच्या लक्षात आलं की या संतांना तुम्ही नतमस्तक झाले, पण या संतांना नतमस्तक झाल्यानंतर तुम्हाला आयुष्यामध्ये अशी कोणती गोष्ट प्राप्त झाली की तुम्ही देहाचं भान विसरून त्यांना नमस्कार केला? महाराज सांगतात दुसऱ्या चरणात, त्यांना प्रणाम केला, विश्रांती पावलो. अत्यंत महत्वाचा विषय आहे महाराज. जीवनामध्ये सगळी जी धडपड चाललेली आहे ती एका विश्रांतीसाठी, लक्षात घ्या. आणि ती विश्रांती विश्वाच्या कानाकोपऱ्यामध्ये त्याचा शोध घ्या. फक्त संत चरणावरती म्हणजे संतांच्या विचारामध्ये ती विश्रांती आहे. मला खूप आनंद झाला या सगळ्या कमिटीमध्ये, विशेषतः कर्णधार व्यवस्थित असला की सगळे खेळाडू व्यवस्थित खेळतात आणि प्रत्येकाचं नाव प्रशांत असलं म्हणजे तापोते महाराज यांनी एवढा पॉवरफुल बनेल याची गॅरंटी नसते. विठ्ठल विठ्ठल कर्णधार प्रशांत महाराज आहेत आणि सगळी जी समिती आहे ना, खूप आनंद झाला मला की क्लास टू क्लास वन ऑफिसर आहेत. आणि खऱ्या अर्थानं या गायत्री नगरीमध्ये तुमच्या रूपाने श्रीमंतांचा, शिक्षितांचा आणि खऱ्या अर्थानं श्रीमंत शिक्षित लोकांचा ऐश्वर्य संपन्न परमार्थ उभा झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल मी का सांगतो आहे, आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी येऊ द्या हो, पण विश्रांती नसेल तर त्याला काही अर्थ नाही. महाराज म्हणतात मला त्यांच्या चरणावर विश्रांती भेटली, विश्रांती पावलो, विश्रांतीला मी प्राप्त झालो. आज सगळेच जण धावत आहेत महाराज, पण विश्रांती नाही ना. जिंदगी की दौड में दौड कर करना क्या है, अगर यही है जीना तो फिर मरना क्या है. जर माणूस नुसता धावत असेल आणि त्याला जर विश्राम भेटत नसेल तर काही अर्थ नाही बरं. माऊलींनी फार सुंदर सांगितलं, माऊली असं म्हणतात, का षडस खापरी वाढिले, वाढूनी चोटा ठेविले, ते सुनियाचे उपेगाले जियापरी, निंब निंबुळी मोडून आला, तरी कावळीयासीच सुकाळ झाला, भक्तीबिन वाढिनीला दोषा लागे, मोरा अंगी असे से बहु पिसे, परी एकली ही दृष्टी नसे तियाचे परीगा. काय वर्णन आहे महाराज. अरे शब्द समजून घेण्याला जीवन संपून जाईल, एवढे सुंदर शब्द आहेत बरं.
आणि मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतो, आय एम नॉट अळांचोट, आय एम एम ए एम पी लेट्स इट एन डी डी वाय बी जे एम सी एम बी ए सर्टिफिकेट कोर्स एवढं शिक्षण घेतलं म्या की सांगायला 1.5 मिनिट वेळ लागते. बिना श्वास घेता विठल हे शिक्षण घेऊन सुद्धा माऊलींच्या शब्दाकडे पाहो. डिग्री इज जस्ट अ पीस ऑफ पेपर, एज्युकेशन सीन युअर बिहेवियर. अरे भिंतीवर किती कागदाचे तुकडे लावले म्हणून माणूस मोठा बनत नाही, त्याच्या बोलण्यातून समजलं पाहिजे की हा खरोखर उच्च शिक्षित आहे. हे माऊलींचे शब्द पाहिल्यावर लक्षात येते काय शब्द आहे ते. मी अनेक पीएचडी चे प्रबंध वाचले, कविता संग्रह वाचले, माऊलींचे एक एक ओवी फक्त का सडस खापरी वाढिले. मुद्द्याकडे लक्ष द्या. माऊली म्हणतात पंच पकवानाचं ताट सजवलं, सुंदर स्वयंपाक केला बाईनं, आणि सुंदर स्वयंपाक केल्यानंतर चांगला स्वयंपाक बनवला तर पहिल्यांदा कोणाला द्यावा लागतो बोला ना, माता भगिनी. काही लाईट बिल शिल्लक येणार नाही पुढच्या महिन्यात बोलले तर. विठल विठ्ठल चांगला स्वयंपाक बनवला पहिल्यांदा देवाला. आता अकोल्यात काही जास्त शिकलेले झाले तर ते देवाला दाखवत नाहीत, ते डायरेक्ट नवरदेवाला. हा ते देवाला देवाच्या भानगडीतच नाही, ते देवाला दाखवत नाही नवरदेवाला दाखवते. माऊलींचे शब्द पहा. माऊली म्हणतात तिनं स्वयंपाक फार सुंदर बनवला हो, पण देवालाही दाखवला नाही नवरदेवालाही दाखवला नाही. मेन चौकात घर होत तिचं 6000 रुपये स्क्वेअर फीट वालं, आणि चौकामध्ये घर असल्यामुळे सुंदर ताट वाढलं, चौकात आणून ताट ठेवलं बरोबर सिंधी कॅम्प कडे जाणाऱ्या रोडवर. मग आता त्या ताटामध्ये देव जेवेल का नवरदेव बोला. कोणी जेवणार नाही. ते सुनियाचे उपे गाले जियापुरी. काय रचना आहे राजो. माऊली म्हणतात की ताट खूप सजवलेला आहे रे, पण ते ठेवण्याची जागा मात्र चौकाचा रस्ता जर असला तर कुत्रे त्याच्यात तोंड घालतात. तस पंच पकवानाचं पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश पंच महाभूताचं हे ताट भेटलेले का, पण हे जर कीर्तनामध्ये नेलं नाही तर म्हातारपणी याची कुत्रे हाल खाल्ल्याशिवाय राहत नाही. विठल विठ्ठल दिली हे इंद्रिये, हे कशा करता दिलं तुला बाबा? हे त्याच्या करता दिलं की या देहाकडून अमर असे घडवावे. हे जीवन कशा करता प्राप्त झालं हे ज्या दिवशी तुला समजेल त्या दिवशी या जीवनाचा उपयोग होईल. हे जीवन परम विश्रांतीला प्राप्त होण्याकरिता आहे. गोस्वामी तुलसीदास तुलसी रामायणामध्ये म्हणतात पायो परम विश्राम. आम्हाला राम प्रभूच्या रूपानं परम विश्रामाची प्राप्ती झाली, कारण जीवनामध्ये इतरत्र विश्राम नाही आहे, काहीही मिळवा. माऊली म्हणतात इंजिनियर बन, डॉक्टर बन, वकील बन, काही बन, हे सगळं बनल्यानंतर माणसाला एक दिवस संध्याकाळी 0 लाईट कमी उजेड चांगला आराम खुर्चीत बसलेला असला की विचार येते देवा किती दिवस हे जमा करायचं, काय काय करायचं, थोडासा आराम केला पाहिजे. विश्रामाच्या शोधामध्ये जीव असतो महाराज, आणि तो विश्राम त्याला या गोष्टीमध्ये प्राप्त होत नाही. मुख्यतः 3 गोष्टी पाहू ज्याच्यासाठी आपण रात्रंदिवस तळमळ करतो. पहिली गोष्ट धन. धनासाठी काय काय करायला लागलेले आहेत माणसं. गेहू मे कंकड पेढे मे आटा, दूध मे पाणी मिलावे, मिठी बाते कैकर बेचे, कसम धरम की खावे. आपल्या विदर्भात जन्माला आलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे शब्द आहेत. सच्चा धर्म नाही जाना, सच्चा धर्म नहीं जाना तूने रे भाई, सच्चा धर्म नहीं जाना. गेहूं में कंकड़ पेड़े में आटा, दूध में पानी मिलावे, मीठी बातें कहकर बेचे, कसम धर्म की खावे तूने रे भाई, सच्चा धर्म नहीं जाना. माथे पे चंदन तिलक लगावे,
माला गले में भारी। आदामच्या महाराज लोकांनी एक पद्धत काढली, एका टिक्क्यात भागत नाही, त्याचं त्याला पाच सहा आळवे तिळवे पट्टे पाहिजे। ते महाराज आला की त्याच्या इकडे पाहिलं की असं वाटते का ताळोबाच्या जंगलातून पट्ट्याचा वाघ आला का, एवढे गंध। माथे पे चंदन तिलक लगावे माला गले में भारी, गरीबन की तो कदर नहीं जाने क्या बोलेगा बिहारी, तूने रे भाई ऐ मेरे भाई सच्चा धर्म नहीं जाना। आणि तुकडोजी महाराज अस्सल निष्ठावंत वारकरी होते बर, त्यांचे आजोबा पंढरपूरच्या रस्त्यानं गतप्राण झाले, आजी तानाबाई पुराच्या पाण्यात वाहून गेली, पण नवऱ्याला म्हणते पंढरपूरच्या रस्त्यानं लागल्यानंतर परत फिरायचं नसते। जन्मभर गळ्यात तुळशीची माळ होती त्यांच्या, एकादशीचं व्रत होत, पहिला अभंग विठोबावर, शेवटचा अभंग पंढरीश परमात्म्यावर, आणि जीवनामध्ये सर्वात जास्त अभंग पंढरपूरला चालण्याकरता। चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू, भिबरे स्नान करोनिया। हे सांगतात बाबा या जीवनामध्ये तू काय केलं रे, विश्रांतीच्या शोधामध्ये। बाहेरून माणूस विश्रांत दिसत असेल पण त्याला विश्रांती त्याशिवाय प्राप्त होत नाही, कशाशिवाय, संतांच्या चरणावर नमस्कार केल्याशिवाय। पहिल्या गोष्टीचा विचार करत आहोत आपण धन कमावण्याकरिता, काय काय करतो, तो धामध्ये पाणी टाकतो, तो पेढ्यामध्ये आटा टाकतो, तो गव्हामध्ये खळे टाकतो, तो सोंड्या सहित दयन काढून आणतो, तो तीन तीन प्रकारचं तेल ठेवतो। अकोल्यातल्या अकोल्यात पाहुणा असला की सोयाबीन 103 रुपयात माहोल, दूरचा पाहुणा आला की ते भुईमुंग ब्रँड ऑइल 170 रुपये लिटर, त्याच्यापेक्षा खतरा पाहुणा आला तर राईस ब्रँड ऑइल, आणि जो काही खात नाही त्या पाहुण्याला तीन तीन वेळ काजू दाखवते, घ्या ना घ्या ना। एका घरी आम्ही गेलो, त्यानं काजू आणले, म्हटलं राहू द्या, त्यानं वापसही नेले एका सेकंदात, पण जवळ बोलावलं त्याला, म्हटलं खरंच सांग काजू किती दिवसापासून आहेत, म्हणे महाराज जय हरी तुमची शपथ 3 वर्षापासून एवढेच काजू पुरून राहिले, जो आला त्याला म्हणतो घ्या ना घ्या ना, तो तुमच्या सारखा सभ्य असला तर म्हणते राहू द्या, मी म्हणतो बरं बरं। विठल विठल कायच्यासाठी आहे, काजू महाग आहेत बचावले पाहिजे, पैसे कमी लागले पाहिजे, तेल महाग आहे बचावलं पाहिजे, धन बचावण्याकरता प्रयत्न करतो, पण त्याचं धन जर त्याला विश्रांती देणार असत। आता एक 15-20 दिवसाच्या आधी 2 खासदार आणि 5 आमदार माझ्या कीर्तनात बसलेले होते, एकानं घरी नेलं, नाव सांगत नाही, तो म्हणे महाराज हे सगळं, म्हटलं मस्त बंगला आहे साहेब तुमचा वगैरे वगैरे, म्हणे सगळं ठीक आहे, एक प्रश्न होता महाराज, म्हटलं विचारा, म्हणजे गाणी म्हणे संध्याकाळी झोपच लागत नाही, झोपीच्या गोळ्या खा लागता, तर झोपीच्या गोळ्या काही बंद होतील, मी म्हटलं सध्या किती सुरू आहेत, म्हणे एकच सुरू आहे, मनात म्हणून पुढच्या हप्त्यात 2 सुरू होतात तुले, उजव्या कळार झोपायचं आहे का पिवळी गोळी खात जाय, डाव्या कळार झोपायचं आहे का लाल गोळी खात जाय। लाखो रुपये धन झालं पण माणसाला झोप येत नाही, काय येत नाही, काही जणांना वाटते की ही आरोग्याची समस्या आहे, हे आरोग्याची समस्या नाही आहे, माणसाच्या मनाचा त्याच्या आरोग्याशी संबंध आहे हो। आज लोक अटॅकनं मरून राहिले आणि ते काही साधे मरत नाही, असे पोहे खाता खाता कॅकन करते आणि मॅकन मरते, पर काव आता तो होते गेले, ते चमच्या सहित वरते गेले। विठल विठल मी बऱ्याच डॉक्टरांना भेटलो की हे अटॅक, डॉक्टर लोक सांगते, आपल्या भाषेत सांगतो, डॉक्टर लोक सांगते इथं नळी लहान पडली आणि रक्त जास्त झालं, घट झालं, मग त्याला तिकडून शिंदी कॅम्पच्या बाजूने तिकडून डायरेक्ट रिदोऱ्यापासूनच बायपास काढून दिला, इकडे ट्रॅफिक जास्त झाली। बऱ्याच लोकांना वाटते की हृदयाच्या नसा बारक्या बारक्या असल्या की अटॅक येते, गलत आहे, चुकीचं आहे। ओरिजिनल अटॅक हा माणसाला नळ्या छोट्या झाल्या आतमधल्या रक्त घट झाला म्हणून येत नाही, लक्षपूर्वक ऐका, आपल्या अकोल्यात दवाखाने जास्त आहेत आणि हराम मोतीनं मरूनही राहिले जास्त,
लक्षपूर्वक ऐका. अट्यात हा माणसाला त्याचं रक्त गड झालं म्हणून येत नाही. सगळ्यात अगोदर त्याच्या मनावर दडपण येते की एवढं सगळं करून राहिलो आपण, काय जिंदगीत खरं आहे. त्याच्या मनाचा परिणाम मग नंतर शरीरावर होते. लक्षपूर्वक ऐका. कारण मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्ष यो बंधाय विषयासक्त मुक्तेर निर्विशेष स्मृतम मनो मधु करो मेघो मानिनी मदनो मृत मा मदो मर्कटस्य मकारा दस चंचलहा. अरे तुझं मन आधी बीमार पडते मग शरीर बीमार पडते. त्या मनाला विश्राम नाही म्हणून शरीराला विश्राम भेटत नाही. आता लोक कॅन्सरनं मरत आहेत. तुम्ही विचारा द्यायले कॅन्सर म्हणजे काय, ते म्हणते गाठा तयार होतात. अनवॉन्टेड अँड अनकंट्रोल ग्रोथ ऑफ सेल ऑर टिश्यू इज कॉल्ड ॲज कॅन्सर. अबे शरीरात गाठी नंतर तयार होतात, पहिल्यांदा माणसाच्या मनात गाठी तयार होतात. मोकळा हसत नाही हो दिवस निघाला की माणूस आपल्या अकोल्यात येऊन राहिले ते रेडी लाफ्टर क्लब स्टार्ट करेंगे स्टेप वन. मग लोक करते खिक खिक. स्टेप टू हो, स्टेप थ्री हो, फक्त आवाज काढते हसायचा, हसत नाही. विठल रात्र दिवस त्याला असं वाटते की ही व्याधी शरीराला झाली. नाही नाही नाही, मनाला झाली. अटॅकवाल्यांनी ऐका, गर दिल खोल के हस लिया होता अपने दोस्तों के साथ तो खोलना न पड़ता कलेजा इन हथियारों के साथ. अरे मन मोकळं हसा, हातानं टाळी वाजवा. तो ऑपरेशन थिएटर मधला डॉक्टर म्हणते गड्या, चार जणही संघ आनंदानं जर हसला असता तर हिदोऱ्यापासून बायपास काढायची गरज पडली नसती. विठल विठल. हे माणसाला व्याधी झाली त्याला वाटते शरीराला झाली, पण त्याच्या शरीराला नाही मनाला व्याधी झालेली आहे. त्या व्याधीचं नाव आहे हाव. त्या व्याधीचं नाव आहे धन कमवण्याकरता नीतिमत्ता गहाण ठेवणे. त्या व्याधीचं नाव आहे धन सोडून दुसरं काही दिसणे नाही. तुकाराम महाराजांनी शेकडो प्रमाणांमध्ये सांगितलं, अरे ज्या जे जे मिळवतो आहेस ना ते सगळं क्षीण झाल्या शक्ती. हे सगळं तुझी शक्ती संपली म्हणजे धनाचा उपभोग तू घेऊ शकत नाहीस. ते धन तुला विश्रांती देऊ शकत नाही. जर देऊ शकलं असत तर आज विश्वामध्ये एक माणूस असा जिवंत आहे. सध्या श्रीमंताच्या यादीत कोणाचं नाव आहे मला सांगा, कोणाला माहीत असेल तर. काही अर्ध्या लोकांना असंही वाटते अजूनही की अंबानी एक नंबरवर आहे. नाही नाही नाही, ते दर दोन तीन घंट्याने बदलून राहिली यादी. आता एक सध्या असा माणूस आहे. तुमच्यापैकी 70% उत्तर तेच होतं म्हणून सांगतो मुद्दा म्हणून. विठल विठल. एक माणूस सध्या असा जिवंत आहे. एक सेकंद फिरला या घड्याळात आणि ते सेकंद फिरून मिनिट फिरला आणि एक तासाचा आकडा एक वेळा फिरला म्हणजे एक तास झाला तर 4.5 लाख कमावते. किती कमावते? एका तासात 4.5 लाख. माय कीर्तन होईपर्यंत आपल्या सगळेले विकत घेते तो. विठल विठल. त्याला विश्रांती आहे का? त्यानं इंग्लिश मधून पुस्तक लिहिली या श्रीमंत लोकांनी आणि त्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर त्यांनी खंत व्यक्त केली की मी सगळं जिंकलो, मी सगळं मिळवलं, पण मनाला समाधान नाही आहे. विश्व जिंकणाऱ्या सिकंदरानं सगळं जिंकलं पण मनाला समाधान नाही आहे. धन माणसाला समाधान देत नाही. दुसरी गोष्ट आहे, माणूस ज्या करता प्रपंचा करता मरमर करतो रात्रंदिवस, तो प्रपंच त्या प्रपंचामध्ये विशेषतः कोणती गोष्ट येते? एक दारा आणि दुसरी पुत्र. दारा आणि पुत्र आणि एकूणच तुमचं कुटुंब जर तुम्हाला विश्राम देणार असत तर ज्यांचे झाले ते आमच्याकडे येऊन रडले नसते आणि आम्ही सुद्धा धावता धावता कोण्या दिवशी परेशान झालो नसतो. संसार माणसाला विश्राम देत नाही म्हणूनच संसारातून वेळ काढून गायत्री नगर मध्ये कीर्तन महोत्सव करावा लागत असतो. विठल विठल. का देत नाही? कारण संसारामध्ये माणसाच्या शक्तीला महत्व आहे. त्याचे अनेक प्रमाण देता येतील. मी वेळेचं भान लक्षात घेता थोडक्यात आटोपतो. संसार काय करतो महाराज? जोपर्यंत शक्ती आहे तोपर्यंत स्थान आहे. आता तर अपडेट झाले लोक,
पहिल्यांदा सासूले आत्या म्हणत जाय, आत्या. आता काय म्हणते? आई. ते कोण प्रथा आणली महाराज काय माहित? आई तिले चाब्या घ्यायची घाई. पहिले सासऱ्याला चांगलं मामाजी म्हणे बरं, मामा. पहिले म्हणजे मी काही म्हतारा नाही, 28 वर्षाचा असा, एक 5 वर्षाच्या आधी ते मामा म्हणे. आता काय म्हणते? बाबा. त्याच्याच घरावर ताब्बा. आणि घरात दिसत नाही बाबा. जिन रात्र दिवस कष्ट केले त्या म्हातारीला घरामध्ये राहण्यापुरती सुद्धा जागा नाही. आमची लाडाची सुनबाई काय सांगू तिची नवलाई, नवऱ्याच्या कानात सांगे तुमचे माय बाप पाहिजेत नाही. जित्या पणी मरण मुचा आम्ही डोळ्यान पाहिलं रे. आता बाना कशा कान देऊन ऐकून राहिल्या. विठल 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 आमची लाडाची सुनबाई. माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात व्याधाचे चारा घाल. ते कसाब आहे का नाही, तो कसाई पहिल्यांदा बोकडाला खाऊ घालते, एवढं खाऊ घालते की नाही म्हणेपर्यंत मग त्याला कापायला नेते. तस संसारामध्ये तुम्हाला भेंडीची भाजी आवडते का? बारीक कांदा टाकून बरोबर त्याची आवडीची भाजी करते हो, आणि आवडीची भाजी करून फुल जीव घालते. मग म्हणते या पोटीचं लोकला दूध जाऊ का, मोठ्याच होत तर दूध जाऊ. ते काय नाही, तुम्हाला ठरवायला तुम्हाला मी पाहिजे का पुटकान पोटके पाहिजे? हा म्हणते ऑफकोर्स बेबी मला तूच पाहिजे. विठल विठल ते माकड जैसे गारुड्याचे नाचते आहे फक्त, वेगवेगळ्या लीला करते आहे. ज्यांनी हाळाची काळ केली त्यांना राहायला जागा नाही. आणि विषय निघाला म्हणून सांगतो, हे मांदियाडी जेवढे कीर्तनकार आहेत ना, मी छोटासा बालक आहो. हे महाराज आजचं कीर्तन म्हणजे पत्रावळी टाक्याचा कार्यक्रम आहे फक्त. उरेल दिवसात आता गुलाबजामून बासुंदी वगैरे येणार आहे, मी पत्रावळी आहो फक्त. विठल विठल जीवनामध्ये ज्यांनी ज्यांनी कष्ट केले त्यांच्या शरीरातली शक्ती संपली, समाजामधलं प्रतिष्ठेचं स्थान धोक्यात आलं, त्यांचं वजन कमी झालं, त्यांना बाजूला केलं, त्यांना घराच्या बाहेर काढलं, विषय निघाला म्हणून सांगतो. या गायत्री नगरामधल्या तरुण पोरांनी खूप शिका, डॉक्टर बना. पण डॉक्टर बनलेला माणूस हात लावायचे 500 घेत असेल, माझे शब्द लक्षपूर्वक ऐका, एवढं हृदयात ठेवा, बाकीचं विसरले तर चालते. खूप शिकून डॉक्टर बनला पोरगा, पण आपल्या आई वडिलांकरता खोकल्याची औषध पाठवायसाठी त्याच्याकडे जर वेळ नसेल, त्याच्यासारखा बोगस डॉक्टर नाही आहे, लक्षात घेजा. खूप शिकला पोरगा, इंजिनियर बनला, 4-4 मजली अपार्टमेंट बांधते, पण मायबापाला राहण्यासाठी 10x10 खोली नाही बांधू शकला, त्याच्यासारखा बोगस इंजिनियर नाही आहे कोणी, लक्षात ठेव जा. खूप शिकला पोरगा, मास्टर झाला. यु नो माय डिअर स्टुडंट, ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल. पण लहानपणी आईनं क कावळ्याचा असतो, ख खटाऱ्याचा असतो, ग गणपतीचा असतो, हे शिकवलेली शिकवणूक जर विसरत असेल, त्याच्यासारखा बोगस मास्तर नाही कोणी. खूप शेती पिकवते पोरगा, गोदाम भरून ठेवला गव्हानं तांदळानं, पण मायबापाच्या जेवणाच्या वेळेला जर गरम भात भाजी पोळी येत नसेल ताटात, त्याच्यासारखा बोगस शेतकरी नाही कोणी. आणि सगळ्यात महत्वाचं, आम्ही साऱ्या जगाला ज्ञान सांगून राहिला, पण त्याच्याच मनात तो म्हणते माया बाप म्हणजे अभयातूनच पळेल एकदम, बाकीच्या सगळ्याच्या मायचे ज्ञानाचे सागर आटले, फक्त मायाच मायच्या ज्ञानाचा सागर सुरू आहे. लय सांगते ज्ञान, पण त्याच्याच हृदयामध्ये आई वडिलांविषयी जर प्रेम नसेल, त्याच्यासारखा बोगस कीर्तनकार नाही कोणी. पोरगा कीर्तनकार बन, वाजवा वाटल्या तर वाजवा ना, घरचंच आहे ना, वाजवा. विडल विठल तुमचा काही
दोष नाही महाराज, आता सगळं वाटप चालू आहे, त्याच्यामुळे कोण कोणाच्या माग जाईल काही सांगता येत नाही. मुद्द्याकडे लक्ष द्या. पोरगा डॉक्टर बनो, इंजिनियर बनो, वकील बनो, मास्टर बनो, पण आई वडिलांविषयी जर प्रेम त्याच्या अंतकरणात नसेल, नाही दात ते जब ओठ मे तब दूध को पिलवा दिया, अंजान थे खाने पिने तब चोच से किलवा दिया, नहीं याद थी दुनिया जुबा हर लब्ज से पड़वा जिने, कितनी हमारी मूढ़ता आखिर सुख न दिया उन्हें. माऊली म्हणतात, बालक बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोष आती. अरे त्या आईला पोरग बोबड बोलते तरी सुद्धा संतोष मनात होते, त्याच आईला संसारात स्थान मिळत नाही म्हणून संसारामध्ये विश्रांतीचं स्थान भेटत नाही, तो संसार आकुंचित झाला त्यामुळे तुम्हाला विश्राम देऊ शकत नाही. तिसरं महत्वाचं, धन कुटुंब आणि पुत्र पौत्रादिक संपत्ती हे सुद्धा आपल्याला आनंद देऊ शकत नाही. अनेक आले महाराज, अनेक गेले, आणि त्या सगळ्यांमध्ये सगळेजण जीवन संपवण्याच्या वेळेवर आले तरी समाधान त्यांना प्राप्त झालं नाही. इमानदारीनं सांगतो तुम्हाला, हे सूत्र आहे विश्वाच्या जगण्याचं. संत म्हणतात, जे जे दृष्टीनं तुझ्या दिसत आहे ते सगळं एक दिवस फक्त दुःखापर्यंत जाते. त्याचं मूळ काय? सबम दुःखम. त्याचं दुःख हेच मूळ आहे. कपडा कितीही महागवाला घ्या, 6000 रुपये मीटरचा कपडा, आता एक कपडा असा आला की याच्यावर चहा सांडला ना असा झटकला तर शर्ट धुवायचं काम नाही. मार्केटला आलेला आहे कपडा 6500 रुपये मीटर, एकच मीटर भेटते 6500 पण चहा सांडला तर धुवायचं काम नाही. असा कपडा आणला समजा एकानं, आणि चहा प्यायला गेला शेजाऱ्याच्या घरी. आता हा श्रीमंत आहे, तो थोडी श्रीमंत आहे. त्यानं बसायला लाकडाची खुर्ची दिली, तिले होता मोठा खिळा, हे चहा पेलं आणि ते ऍक्शन कप ठेवला आणि उठलं तर अर्ध शर्ट खुर्चीवर आणि अर्ध याच्या संग. 6500 रुपये मीटरचा कपडा आहे, पण त्याच कपड्यानं काय दिलं? दुःख दिलं. मोबाईल आता लय माग निघाले. माझ्याजवळ 1 लाखाचा मोबाईल आयफोन. तो आयफोन चांगला आहे, पण त्या फोनवर जर तिकडून समजा बायकोनं शिव्या दिल्या तर काय होते? विठल विठल फोन केवढ्याचा आहे? 1 लाखाचा आहे वस्तू, पण ते वस्तू मात्र संसारातली तुम्हाला विश्राम देऊ शकत नाही. कारण विश्वामध्ये वस्तुनिष्ठ सुख वेगळं आहे आणि आत्मनिष्ठ सुख वेगळं आहे. या वस्तू तुला किती दिवस आनंदित करतील बाबा? मोबाईल कितीही महाग घे, गाडी कितीही महाग घे, कपडा कितीही महाग घे, त्या वस्तूला आनंद देण्याची मर्यादा आहे. आमच्या गावाजवळ एक छोटस गाव आहे, तिथला एक म्हातारा खूप श्रीमंत, कोणतरी सांगितलं एवढे पैसे कमावता आबा स्वतःसाठी तर वापरा काही, एखादी गाडी घ्या. यायला वाटलं चांगली गाडी घेईन, त्या बुड्यानं 3300 रुपयाची बंद पडेल लुना गाडी आणली. बरं आणली तर आणली, दाखवायचा लय शोक असते संसारात. साऱ्या गावाले पेळे वाटले, एक पेळ्याचा डबा त्या एकाचे 3-3, 4-4 तोडून परत 2 हातानं गोल गोल आणि सगळ्या लोकांना पेढे घ्या पेढे. लोक म्हणत आबा या वया पायचे पेढे, म्हणे मी गाडी आणली. आता गावातले लोक रिकामे सगळे बस स्टँडवर जमा झाले, यानं गाडी सुरू केली. सुरू केल्यावर मुकाड्यानं चालवा ना, नाही 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 बस स्टँडवर घर त्याच म्हातारीले म्हणे चालीय बस जाऊया डबल सीट ग. लांब लांब बुढी म्हणे बस ना तुम्हीच. अरे एवढ्या लोक पुढे काय म्हण, बस म्हणे. बसली म्हातारी. आता पंचायत अशी झाली, देवाची लीला आहे महाराज. म्हातारी 86 किलोची, बुढ 42 किलोचं. आता 86 किलोची बुढी 42 किलोचं म्हातार. ते लुना म्हणे नाही 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 नाही. म्हातारा म्हणे चाला लागते. बस स्टँडवर टेकलं, लागली लुना टेकड्यावर, अर्ध्यापर्यंत गेली, फुल रेस दिली, हुंग 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 अर्ध्यापर्यंत गेली. हा म्हणे हुंग, लुना म्हणे हुंग. तिनं दिला दम सोडून, ती आली रिटर्न. इकडून म्हातारी पडली, इकडून म्हातारा पडलं. तिनं शव पदर बरबर केला, म्हाताऱ्याजवळ गेली. याला वाटलं विचारते का तुम्हाला जास्त लागलं का? नाही नाही. तिनं शेव पदर बरबर केला आणि त्याच्या कानाखाली दिली. जशी कानाखाली दिली तसा त्यानं गाल लाल झाला, तर गालावर हात लावला, तो तोंडातून काही बोली नाही. एवढ्या वेळेत गावातले खोडकर पोरं आले, म्हणे आबा कशी होय लुनो? बुढा म्हणे माया झाला गुणान आणणार नाही लुना. विठल लुना घ्या,
स्कॉर्पियो घ्या, बोलेरो घ्या, इनोवा घ्या, एक्सयूव्ही घ्या, कांती घ्या, सबम दुःखम ते वस्तू तुम्हाला सुख देऊ शकत नाही. महाराज त्या वस्तुनिष्ठ सुखात जर आमचं जीवन आनंदित नाही तर संत आम्हाला कोणतं सुख देतात? महाराज म्हणतात ते आत्मनिष्ठ सुख देतात, म्हणून त्यांच्या चरणावरती मला विश्रामाची प्राप्ती झाली. नुसता विश्राम भेटला नाही, माझ्या अंतकरणामध्ये प्रेम सुख वाढलं. त्या प्रेम सुखाच्या वाढण्यामुळे माझ्या जीवनामध्ये बदल झाला. तो बदल कोणता झाला? तिसऱ्या चरणात डवरे का डवरली ही काया कृपेचा उरसे नाही अनारिसे उद्धरलो. काय झालं? साधू संतांनी आईन पाना पाजावा तसं आमच्यावर प्रेम केलं, त्याने आमच्या रूपाचा शृंगार झाला. आणि शृंगार याचा अर्थ बाहेरून सुंदर दिसणं नाही, आमचं असणंच मुळात अस्तित्व सुंदर झालं, आम्हाला आमच्या रूपाची आठवण झाली, असं आमचं जीवन धन्य झालं. एक वेळ विठोबा रखमाई भजन करूया. विठोबा महाराज जीवनामध्ये हा शृंगार त्यांनी आम्हाला दिला आणि त्या संतांनी उद्धार आमचा केला. म्हणजे काय केलं? सांभाळा उत्तरी म्हणत असताना किती एक एक चरणामध्ये एक एक शब्द आहे. महाराज म्हणतात उत्तरी, आता त्यांचा अर्थ त्यांना अपेक्षित, माझ्यासारख्या पामरानं त्याचा छोटासा अर्थ हा लावला. उत्तरी म्हणजे शेवटपर्यंत सांभाळा, हे तर सगळ्यांनाच माहित आहे, पण उत्तरी म्हणजे तुमच्या उत्तरानं सुद्धा आमचा सांभाळ करा. जगण्यामधल्या अनेक प्रश्नांची उत्तरं फक्त साधू संतांच्या वाङ्मयामध्ये आहेत, लक्षात घ्या. आज 25 वर्षाचा पोरगा आत्महत्या करायला जातो, त्या पोरानं जर संत वाङ्मय वाचलं, पक्षी अंगणी उतरती हे जर त्याला समजलं, ते का गुंतून राहते? तर एका क्षेत्रामध्ये तो गुंतून राहणार नाही,
दुसऱ्या क्षेत्राचा शोध घेतल्याशिवाय राहणार नाही. आज माणूस धनाच्या पुढे हतबल होतो, त्यानं जर जोडून या धन उत्तम व्यवहारे वाचलं, या उत्तरानं त्याचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यामध्ये या संतांनी आमच्या प्रश्नाची उत्तरं दिले. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न विश्वामध्ये कोणता आहे, कोणता आहे महाराज, कोणता आहे सांगा ना. म्हणा तुम्हाला कशासाठी बोलावलं? विठ्ठल विठ्ठल ओहम मी कोण आहो असं विचारलं. विचार सागर पंच महान ग्रंथ सगळे उघडून पहा. या देशामध्ये चार वेद, सहा शास्त्र, 18 पुराण, उपनिषद, आरण्यक हे सगळे उघडून पहा. या सगळ्यांमध्ये तुम्हाला एक लक्षात येईल, आपल्या मूळ स्वरूपाचं खरं ज्ञान करून देण्याचं काम, मी कोण आहो या प्रश्नाचं खरं उत्तर देण्याचं काम हे संतांनी केलेलं आहे. तू कोण आहेस गड्या? तू तत्वमसी, तू सुद्धा भगवान परमात्म्याचा अंश आहेस. तू स्वतःला एक मांजर, एक बोका समजतो, पण तू खऱ्या अर्थानं सिंह आहेस हे शक्ती दाखवण्याचं कार्य संतांनी केलं. आणि तुकोबारायांच्या जीवनाचा मागोवा घ्या, आढावा घ्या. त्यांनी दुष्ट माणसांना सुद्धा त्यांच्यातली सात्विक शक्ती जागृत करून संत पदापर्यंत नेऊन पोहोचवलाय. जे अभंग चोरायला यायचे ना, त्या अभंग चोरणाऱ्यांवर सुद्धा उपकार केला. माऊली महावैष्णव ज्ञानोबा राय आळंदीच्या काठावरती अशी झोडी पुळे करायचे. माझे शब्द थांबतात महाराज. हे कीर्तन मनोरंजनासाठी नसते रे बाबा, इट्स नॉट एंटरटेनमेंट, इट्स एनलाइटमेंट ऑफ सोसायटी. माऊलींनी असं त्या काठावर उभं राहावं आणि स्वतःच्या झोडीला असं बाजूला करावं आणि भाकरीचा तुकडा मागावा. भाकरीच्या तुकड्याच्या जागेवर शेणाची गोरी टाकावी कोणतरी. आजही माऊलींची शेजारती होऊ द्या. मी 4-6 वर्ष पुण्यात होतो, त्या आळंदीमध्ये जाऊन माऊलींच्या पुतळ्याकडे बघा. शेजारती झाल्यानंतर माऊलींचा नुसता पुतळा पाहला ना आजही. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचा कोंब. अशा माऊलींच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर अश्रूच्या दारा लागतात. त्या माऊलींच्या जोडीमध्ये शेणाची गोरी टाकली. असं उंजळीमध्ये पाणी घ्यावं आणि पाणी प्यायला जावं. उंजळीतल्या पाण्याला ओठाचा स्पर्श होण्याच्या अगोदर शिव्या हा सळाव्या कोणतरी. त्या सगळ्या शिव्या माऊलींनी पचवल्या. एक वाक्य ऐका फक्त, या सगळ्या शिव्या पचवल्या, स्वतःच्या मनामध्ये रिचवल्या, त्याचं रवंत केलं, त्याचं पाचन केलं. लोकांनी हजारो शिव्या दिल्या, माऊलींनी हजारो शिव्या खाल्ल्या, त्या सहन केल्या, त्या स्वतःच्या पोटामध्ये जिरवल्या आणि हजारो शिव्यांच्या बदल्यात ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून 9,000 जास्त ओव्या तयार केल्या. जे शिव्यांच्या ओव्या बनवतात त्यांना संत म्हणतात, त्यांना माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि ज्यानं शिवी दिली जे खळांची व्यंकटी सांडलो, तया सत्कर्मी रती वाढू भूता. पर काय वृत्ती आहे महाराज, त्रास देणाऱ्याला सुद्धा उपकार केला. काही गोष्टी शब्दातून सांगता येत नाहीत. कृतज्ञतेला शब्दाची वाचा असते, पण कृतकृत्याला मात्र बोलता येत नाही. विठ्ठल विठ्ठल उपकार आहे. आणि त्या संतांनी माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, निळोबारायांपर्यंत, गाडगे बाबा, तुकडोजी महाराजांपर्यंत सगळ्या संतांनी एक सांगितलं, गड्या तू कोण आहेस? आया है तू कहां से और जाएगा तू कहां. इतना मगज बिचारलो, तू कुठून आला, तू कोण आहेस? ले का रात्री झोपतो तर स्वप्नात कोणीतरी लक्ष ठेवणारा तुझ्या आतमध्ये आहे. हे काय फोकसचे लाईट काढले महाराज 5-6, इथं उजेड पडते. अरे डोळे बंद करून बस. मिलियन मिलियन लॅम्प्स बर्निंग इन युअर हार्ट्स. तुझ्या हृदयात माझ्या पंढरीश परमात्म्यानं करोडो प्रकाशाचे दिवे लावलेले आहेत. ले का कोटी कोटी दीप तुझी या जळती अंतरी, बघसी काय बाहेरी, वृत्ती ऊर्ध्व करुणी पाहे
जरा अमृताचा वाहे वाद्य वाजती सुंदर हे गोड झांजरी तसी काय बाहेरी। हा उपकार केल्यामुळे आमचा उद्धार झाला महाराज, एवढी मोठी कृपा तुमच्यावर झाली म्हणजे तुम्ही या जीवनामध्ये सेवेचं फार मोठं काम केलं का? तुकोबाराय विनम्रता स्वीकारून सांगतात, नाही बाबा हे तर मागच्या जन्माची आमच्यावरची पुण्य आहे शेवटच्या चरणात। तो काले Ah
प्रेम सुख वाढले दरी वाढले 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 तरी प्रेम सुख वाढले तरी वाढले 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 अंतरी प्रेम सुख वाढले वाटवाडी काय सुंदर महाराष्ट्राचं भजन वैभव आहे महाराज. हेच सुंदर वादक, हेच सुंदर गायक, मीच नाही फक्त याच्या लायक. महाराज म्हणाले, तुका म्हणे मजन घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढबला, विश्रांती पावलो सकाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. त्या भगवान परमात्म्याची सेवा न करता सुद्धा पूर्व पुण्याच्या योगाने हा एवढा मोठा सहयोग, एवढा हा सुंदर योग माझ्या जीवनामध्ये आला. पण वास्तविक पाहता आपण जर चिंतन केलं तर तुकोबारायांनी समाजाची खूप मोठी सेवा केली. त्या सेवेचं प्रतीक म्हणून आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हा उपकार आहे. संत गजानन महाराज असो, संत तुकाराम महाराज असो, माऊली ज्ञानेश्वर महाराज, संत हे आपलं कार्य करतात. पण कार्य केल्यानंतर सांगतात, हे मजस्तवची झाले परिम्या नाही केले, हे जाणणारे असतात ते. तो सुटला गा, ते या उपाध्यामधून सुटण्याकरता सांगतात की माझ्याकडून सेवा झाली नाही. पण तुकोबारायांनी या समाजाची, या ईश्वर परमात्म्याच्या जगताची,
खूप मोठी सेवा केली त्याचं प्रतीक म्हणून हे आहे. आणि आज आपण सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांच्या शब्द सेवेची, त्यांच्या विचार सेवेची संधी मिळाल्यामुळे सेवक या पदाच्या पात्रतेचे बनलेले आहोत. हे सगळे इथं टोपी घालून ड्रेस मध्ये पोशाखामध्ये जी मंडळी आहे ना, त्यांच्या करता एकदा टाळ्या वाजवा. फार सुंदर मंडळी आहे ते. आमच्या दादांनी, आशिष दादा कसलेंनी प्रास्ताविक करताना सांगितलं, महाराजांनी तारीख कॅन्सल केली. आणि खरं सांगतो, हा एवढा सुंदर सोहळा आहे, मी मुद्दामून इथं येतो कारण या शहरातला सोहळा असून सुद्धा या सोहळ्याला राजकीय गंध नाही, परमार्थाचा सुगंध आहे. नाहीतर एक वर्ष चालते आणि नंतर बिघडून जाते. महाराज हे वाढलेलं आहे आणि हे वाढलेलं जे झाड आहे ना, योगायोगानं पुढे वृक्ष आहे आणि संत गजानन महाराज तिथे उपस्थित आहेत. त्या गजानन बाबा महाबांच्या छत्रछायेखाली आपण सगळे जगद्गुरु तुकोबारायांच्या शब्दांची सेवा करत आहो. हे आपलं सगळं वाढत जावं, आपण सगळ्या मंडळींनी याचा लाभ घ्यावा. आदरणीय हरिभक्त परायण सन्माननीय प्रशांतजी महाराज ताकोते, ही सगळी बीजोत्सव समिती, आपण माता भगिनी पुरुष मंडळी बाल गोपाल, अर्ध्यापेक्षा जास्त चेहरे असे आहेत की प्रत्येकाचं नावं मला माहीत आहे. जरी महाराज तुकाराम महाराज म्हणाले की पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, पण त्यांनी नावे घेता घेता अकराच्या पुढे न जावे हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे कोणाचंही नाव घेत नाही. सगळी मार्गदर्शक मंडळी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. एक छोटी अपेक्षा आहे, आम्ही कीर्तन करतो तर बऱ्याच लोकांना असं वाटते, महाराज तुमचं मस्त आहे, नऊले पेरलं की अकराले खिशात. बऱ्याच लोकांना नऊ वाजता पेरणं करताना अकराले डायरेक्ट पीक खिशात येते. याकरता हे कीर्तन नाही, माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि आम्ही हे जे करतो महाराज, मला सांगताना आनंद वाटतो. आता सध्या एक छोटस काम करतो विश्वस्नेह फाउंडेशनचं. 20 आई वडील नसणाऱ्या पोरांच्या शिक्षणाची जबाबदारी कीर्तनाच्या पैशातून आम्ही स्वीकारलेली आहे. आणि तुम्हाला माझी प्रार्थना, आणि मी कोणाला म्हणत नाही असं मला वर्गणी द्या, काही गरज नाही, फक्त तुम्हाला एवढं सांगणं आहे. घरामध्ये चांगला उत्सव असेल ना, त्याच्यामध्ये 5 लाख जातात, 4 लाख जाऊ द्या हो, उरलेल्या 1 लाखामध्ये मात्र असं चांगलं काम करा. उरलेल्या 1 लाखामध्ये भंगलेल्या मानव मूर्ती त्यांच्या सेवेतची ईश्वर भक्ती सेवेचं काम करा. वाढदिवस असेल, 200 केक येत असेल, 150 आणा, 50 रुपये गरीबाच्या लेकराला पुस्तक वाचण्यासाठी देऊन पहा. 1 pen 1 book कॅन चेंज युअर लाईफ. तुमचं जीवन बदलेल. तुकोबारायांनी आयुष्यभर परोपकार केला, तो परोपकार पुढे जावा याकरता आपण तुकोबारायांच्या साष्टांग हे करी दंडवत, तो दंडवत करा. हा उत्सव वाढावा. माता भगिनी पुरुष मंडळींना माझी नम्र प्रार्थना आहे, नुसतं हे ऐकू नका. आता मी नाशिकला गेलो म्हणे, महाराज तुम्ही पहिल्यांदा आले आमच्या सटाण्या तालुक्यात, तुमच्या अगोदर 44 वर्षापासून सप्ताह सुरू आहे. म्हटलं वा वा वा. आणि 43 वर्ष एकच महाराज आले म्हणे ज्ञानेश्वर दादा. म्हटलं वा वा, खूप चांगली गोष्ट आहे, 43 वर्ष एकाच महाराजनं कार्यक्रम केला म्हणे. म्हटलं वा वा, खूप सुंदर गोष्ट आहे. मागच्या वर्षी कोरोनात ते मेले म्हणे, आता तुम्ही आले म्हणे. म्हटलं मले मारून टाकू, कीर्तन करू करू मारून टाका आम्हाले, पण तुम्ही सुधरू नका. बा तुम्ही करा वटवट, आम्ही आहो निंबरघट. या करता कीर्तन नाही, होय अंग हरी रूप. या दृष्टीनं आपण सर्वांनी विचार करावा. सर्वांना धन्यवाद देतो. जगद्गुरु तुकोबारायांच्या बीजेच्या दिवशी माझ्यासारख्या छोट्या, मी काय महाराज 28-29 वर्षाचं पोट्ट तुम्हाला काय सांगणार आहे. आणि आपण सगळे अकोल्यातले लोक आहो. बरेच लोक म्हणतात की अकोल्याचं तापमान जास्त आहे, त्यांना जाऊन सांगा अरे बीजोत्सव समितीमध्ये येऊन पहा, अकोल्यामध्ये तापमानापेक्षा परमार्थ करणारे जास्त आहेत. या अकोल्याचा परमार्थ असाच वाढीस लागावा, ही विठ्ठल चरणी पंढरीश परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर जय 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 जय
नाही विचारला दोन मिनिटं थांबा, बसा दोन मिनिटं, कृपा करून बसा. राम कृष्ण हरी. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा गायत्री नगरातील बीजोत्सव समितीच्या वतीनं आज 6व्या वर्षीचं पहिलं पुष्प कीर्तनरूपी पुष्प प्रशांतजी महाराज ठाकरे यांनी गुंफलेलं आहे. आपल्या अकोल्यात सुद्धा कीर्तनरूपी रत्न आहेत ही फार भूषणावा गोष्ट आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कीर्तन सेवेमध्ये आपला अकोला सुद्धा कमी नाही हे याचं प्रतीक आहे. खूप सुंदर कीर्तन सेवा महाराजांनी दिली. प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष आहे. तुकाराम महाराजांना आणि ज्ञानेश्वर महाराजांना किती संघर्ष करावा लागला हा संघर्ष सांगताना महाराजांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आले. म्हणजे त्यांनी किती आत्मीयतेने ही सेवा दिली ही आपणा सर्वांना माहिती आहे. मी अधिक काही बोलणार नाही. उद्याचं पुष्प जे आहे मी या कीर्तनरूपी सेवेबद्दल महाराजांचा ऋणी आहे. आभार तर मानतोच परंतु ऋण पण व्यक्त करतो. कारण अशा या व्यासपीठावर पुनश्चा त्यांचे पदक आम्हाला लाभावेत अशी आम्ही अपेक्षा करतो आणि आपले आभार मानतो.